नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओसाठी प्रश्न आहे, खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा आणि कंसामध्ये दिले आहे बी विकत घेतले, बी म्हणजे बाय, त्याचा बी दिलेला आहे विकत घेतले, आणि एस एस फॉर सेल विकले। तर आपल्याला हे टेबल जे दिलेलं आहे, ही सारणी जी दिलेली आहे ती पूर्ण करायची। मग चला आपण काय करूया, सर्वात अगोदर ही जी पहिली रो आहे, पहिली ओळ आहे, त्याचा विचार करूया। तर इथे बी दिले आहे म्हणजे हे शेअर विकत घेतलेले आहेत। ओके, किती शेअर विकत घेतले आहेत? 100। त्यांचा बाजार भाव किती आहे? 45 रुपये। मग ह्या 45 रुपयाने 100 शेअर विकत घेण्यासाठी शेअरची किंमत किती झाली? तर ही किंमत काढण्यासाठी आपण इथे लिहून घेऊयात, किंमत बरोबर शेअर्सची संख्या गुणिले शेअरचा बाजार भाव। ओके, तर बघा इथे काय झालं, संख्या किती आहे? संख्या आहे 100 गुणिले बाजार भाव आहे 45। तर 45 गुणिले 100 उत्तर आलं 4500 रुपये। मी इथे लिहायचं 4500 रुपये। आता ह्या 4500 रुपयांची जी खरेदी झाली, यावर दलालीचा दर किती आहे? 0.2%। मग इथे दर दिलेला आहे तर आपण डायरेक्टली दलाली काढू शकतो, म्हणून दलाली बरोबर जी एकूण किंमत आहे 4500 रुपये, त्याला ह्या दराने गुणाकार करायचा। 2% दर आहे, त्यामुळे 0.2/100 असल्यामुळे आपण 100 लिहिलं। आता बघा, छेदाच्या ठिकाणी असणारी 20 आणि अंशाच्या ठिकाणी असणारी 20 निघून गेली, त्यामुळे दलाली किती आली? 45 गुणिले 0.2। मग इथे बघा, 45 × 90 होतात, 90 लिहिले आणि दशांश चिन्ह एका अंकानंतर आहे, म्हणून इथे एका अंकानंतर दशांश चिन्ह दिलं, त्यामुळे हे झालं 9 रुपये। म्हणून इथे दलालीचा दर झाला 9 रुपये। आता ही जी दलाली झाली, ही जी दलाली आहे त्यावर 9% CGST आहे, म्हणून इथे CGST काढूयात। CGST बरोबर हिची दलाली आहे 9 रुपये, त्यावर 9%, म्हणून 9/100। आता बघा इथे काय झालं, 9 × 9 = 81/100। एखाद्या संख्येला आपण 100 जेव्हा भाग देतो तेव्हा काय होतं, हे जे 20 आहेत त्यामुळे जे दशांश चिन्ह आहे ते 2 अंक पुढे सरके, म्हणून 81/8 आणि 1 हे दोन्ही अंक दशांश चिन्हाच्या मागे गेले। आता हे झाली CGST, म्हणजे CGST आपण इथे लिहूया 0.81 रुपये। आता जितकी CGST आहे तेवढीच SGST असते, म्हणून ते डायरेक्टली लिहूयात 0.81 रुपये। आता शेअरची एकूण किंमत, आता जेव्हा आपण शेअर्स खरेदी करतो ना, तेव्हा त्याची किंमत तर आपल्याला द्यावी लागतेच, पण दलालीचा दर देखील द्यावा लागतो आणि त्यावर GST देखील द्यावी लागते, हे सर्व द्यावं लागतं। त्यामुळे काय झालं, ह्या सर्वांची एकत्र बेरीज होईल, म्हणून एकूण किंमत बरोबर शेअरची किंमत जी आहे 4500 अधिक जी दलाली आहे 9 रुपये अधिक दलालीवरील GST आहे, CGST आहे 0.81 आणि SGST आहे 0.81, या सर्वांची बेरीज करावी लागेल। तर आपण काय करूयात, ही बेरीज बाजूला करून पाहूयात, 4500 अधिक दलाली 9 अधिक SGST 0.81 अधिक CGST 0.81। आता ही बेरीज करूयात, 1 + 1 = 2 आलं, 8 + 8 = 16, 16 × 6 = 1, 1 × 9 = 10 झाले, 7 × 1 = 1, 1 × 0 = 1, त्यानंतर हे 45 जसेच्या तसे आले। आता बघा इथे 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, मग ते दशांश चिन्ह इथे दिलं तर हे किती झाले, आता 4510.62 आणि पुढे रुपये लिहायचं। मग इथे लिहून घेऊयात 4510.62 रुपये। चला आता इतकं झालं, आपण आता काय करूयात, जी दुसरी ओळ आहे, ज्या ओळीमध्ये सेल केलेलं आहे, विक्री केलेली आहे, तर त्याचे जी आपल्या रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या भरूयात। मग इथे बघा, इथे काय सांगितलं आहे की शेअर्सची संख्या इथे 75 आहे, 75 सेल विकलेले आहेत, सेल केलेले आहेत।
आणि त्यांचा बाजार भाव होता 200 रुपये. मग एकूण किंमत किती झाली शेअर्सची किंमत? तर शेअर्सची किंमत बरोबर किती आहे, संख्या आहे 75 गुणिले बाजार भाव आहे 200. तर इथे काय होईल बघा, 75 × 150 आणि ही 20 जशी ज्या तशी, त्यामुळे हे किती झाले 15,000 रुपये. तर इथे लिहायचं आहे 15,000 रुपये. आता ह्यावर देखील दलाली शोधावी लागेल जी 2% आहे, म्हणून इथे लिहायचं आहे दलाली बरोबर किती आहे दलाली, तर एकूण किमतीच्या 2.02%, म्हणून 15,000 × 0.2/100. तर इथे देखील काय होईल बघा, अंशाच्या ठिकाणी असणारी 20 आणि छेदाच्या ठिकाणी असणारी 20 निघून गेली. त्यानंतर बघा, आता 150 × 0.2, मग काय करायचं इथे 150 × 300, ओके, आणि इथे एक अंकानंतर दशांश चिन्ह आहे, मग इथे देखील एक अंकानंतर दशांश चिन्ह देऊया, तर हे झाले 30 रुपये. मग इथे लिहायचं आहे 30 रुपये. आता ह्या 30 रुपयांवर CGST किती आहे ते शोधूयात, म्हणून CGST बरोबर 30 × इथे CGST दर आहे 9%. अच्छा, तर आता बघा इथे काय होईल, 100 निघून गेलं, त्यामुळे इथे राहिले, तर आता इथे काय झालं, मग 3 × 27/10. आता 10 × 27 भाग दिल्यानंतर काय होईल, दशांश चिन्ह एक अंक पुढे सरकेल, त्यामुळे झाले 2.7 रुपये. इथे लिहायचं आहे 2.7 रुपये. तर जितकी CGST आहे तितकीच SGST असणार आहे, म्हणून ते देखील 2.7 रुपये झालं. आता इथे शेअरची एकूण किंमत, तर बघा जेव्हा आपण सेल करतो, जेव्हा विकतो, तेव्हा आपल्याकडे काय येतात, आपल्याकडे त्याची किंमत येते, त्याचे पैसे येतात. मात्र त्या पैशातून आपल्याला दलाली द्यावी लागते, बरोबर, म्हणजे ते वजा होणार. तर इथे एकूण किंमत बरोबर जी शेअरची किंमत आहे 15,000 रुपये वजा, त्यातून काय काय वजा होईल, तर दलालीचा दर वजा होईल, त्यातून CGST वजा होईल, त्यातून SGST वजा होईल. तर बघा आता काय होत आहे, हे 15,000 जसेच्या तसे आले, वजा 30 × 2.7 × 2.7, तर आता हे किती होतील ते बघूया, आपण बाजूला करून पाहूया. तर बघा 30 × 2.7 × 2.7, तर बघा काय झालं, 7 × 7 = 14 झाले, हात झाला 1, 1, 2, 2, हे झाले 5, आणि हे 3 जसेच्या तसे आले, एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे ते इथे आलं, म्हणजे हे झाले 35.4. मग हे 35.4 इथे लिहायचे. आता ह्या 15,000 मधून 35.4 वजा करायचे आहेत, तर ते देखील बाजूला करून पाहूयात आपण. तर 15,000 वजा 35.4, इथे काय करूयात, इथे आपण 0 घेऊयात दशांश चिन्हानंतर. तर बघा 0 × 4 जाणार नाहीत, म्हणून इथे 10 घेतले, तर इथे राहिले 6, चला 1. आता ह्या 10 मधून 6 गेले, राहिले 4, ह्या 10 मधून 4 गेले, राहिले 6, इथे पुन्हा हात चाला 1, 150 मधून 1 गेला, राहिला 149. दशांश चिन्हानंतर एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे ते देखील इथे लिहूयात, त्यामुळे हे किती झालं, 14,964.6 रुपये. ओके, मग इथे लिहूयात 14,964.6 रुपये. तर बघा अशा पद्धतीने आपली ही सारणी, हे जे टेबल आहे ते कंप्लीट झालेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू.